सध्या सोशल मीडिया ओपन केला आणि त्यावर स्क्रोल केलं तर तुम्हाला एका माणसाचे फोटो पाहायला मिळतात, तो म्हणजे राहुल गांधीचं. त्याचं कारण म्हणजे कन्याकुमारी पासून निघालेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली. या यात्रेत राजकीय पक्षासह इतर सामाजिक कार्यकर्ते देखील सहभागी झालेत. राहुल गांधींनी काढलेली भारत जोडो यात्रा आपल्या देशात ही पहिलीच यात्रा नाहीये. यापूर्वी देखील अनेक दिग्गज लोकांनी पदयात्रा काढल्यात आणि त्या यात्रांनी देशाचं राजकारण बदलून टाकले. आता त्या यात्रा कोणत्या आहेत, त्या यात्रांनी भारताच्या राजकारणावर काय परिणाम केला हे एकदा पाहूया. राहुल गांधीची भारत जोडो यात्रा. कन्याकुमारी पासून निघालेल्या भारत जोडो यात्रेने 60 दिवसापेक्षा जास्त दिवसाचा प्रवास केलाय आणि आतापर्यंत 1500 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर कापलंय. 150 दिवस चालणारी ही भारत जोडो यात्रा 12 राज्यातून प्रवास करीत 3500 किमीचं अंतर पार करणार आहे. सध्या राहुल गांधीची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली आहे. महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यातून 14 दिवसाचा प्रवास करीत 384 किलोमीटरचं अंतर ही भारत जोडो यात्रा कापणार आहे. महात्मा गांधींची दांडी यात्रा. स्वातंत्र्यपूर्व काळात 12 मार्च 1930 रोजी महात्मा गांधींनी दांडी यात्रा काढली होती. ब्रिटिश राजवटीत भारतीयांना मीठ बनवण्याचा अधिकार नव्हता आणि इंग्लंडमधून येणाऱ्या मिठावर जास्त कर असल्याने भारतीयांना पैसे देखील अधिकचे मोजावे लागत होते. ब्रिटिशांचा कायदा मोडणे हाच या दांडी यात्रेचा उद्देश होता. 78 सत्याग्रहीपासून सुरू झालेल्या दांडी यात्रेत लाखो सत्याग्रही सहभागी झाले. महात्मा गांधींच्या या 25 दिवस चाललेल्या दांडी यात्रेने ब्रिटिश राजवटीला मात्र धक्के बसले. देशाच्या स्वातंत्र्यानंतर चंद्रशेखर यांची भारत यात्रा. जनता पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष चंद्रशेखर यांनी 1983 साली कन्याकुमारी ते दिल्ली अशी भारत यात्रा काढली होती. या भारत यात्रेने सुमारे 6 महिन्याचा प्रवास करीत 4000 किलोमीटर पेक्षा अधिक अंतर कापले होते. या यात्रेला प्रचंड प्रतिसाद भेटला. यात्रेच्या समारोपाला गर्दी होऊ नये म्हणून तत्कालीन सरकारने त्या काळातील ब्लॉकबस्टर बॉबी चित्रपट दूरदर्शनवर दाखवला होता. पुढे या यात्रेचा परिणाम असा झाला की 1991 मध्ये चंद्रशेखर देशाचे पंतप्रधान बनले. अडवाणींची रथयात्रा. यानंतर देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम केले ते म्हणजे लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेने. 1980च्या दशकात विश्व हिंदू परिषदेकडून राम मंदिर आंदोलनासाठी वातावरण तयार केलं जात होतं. त्याला देशभरातून प्रतिसाद मिळत होता. त्याचा अंदाज घेऊन भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी राम जन्मभूमी आंदोलनाला समर्थन दिलं. अयोध्या आंदोलनाच्या प्रसारासाठी त्यावेळी त्यांनी रथयात्रा काढली होती. या रथयात्रेमुळे देशाच्या राजकारणाचा पोत बदलला. देशामध्ये हिंदुत्वाचे वारे वाहू लागले. अडवाणी यांची ही रथयात्रा बिहारमध्ये गेल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी ही यात्रा अडवली आणि लालकृष्ण अडवाणी यांना अटक झाली. यानंतर देशाच्या विविध भागामध्ये हिंसाचार उसळला. अडवाणी यांच्या अटकेनंतर भाजपने फिपीसीय यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि हे सरकार कोसळलं. या रथयात्रेचा भाजपला फायदा झाला आणि त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी सरकार सत्तेत आलं. आंध्र प्रदेशमधील रेड्डी पिता पुत्रांची यात्रा. चंद्रबाबू नायडू सरकार हैदराबाद आणि माहिती तंत्रज्ञान विकासासाठी जास्त निधी देतं आणि ग्रामीण भागाकडे या सरकारचं दुर्लक्ष होतं असा आरोप करत YSR राजशेखर रेड्डी यांनी त्यावेळी राज्यभरात पदयात्रा काढली होती. या पदयात्रेने चंद्रबाबू नायडू यांच्या विरोधात जनमत तयार झालं आणि राजशेखर रेड्डी यांचं काँग्रेस सरकार सत्तेत आलं. 2019 साली YSR यांचे पुत्र जगमोहन रेड्डी यांनी देखील एक पदयात्रा काढली होती. या पदयात्रेनंतर जगमोहन रेड्डी यांना 2/3 बहुमत मिळालं होतं. शरद पवारांच्या राजकारणाला बळ देणारी शेतकरी दिंडी. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या राजकारणाच्या सुरुवातीच्या काळात केलेल्या आंदोलनापैकी 1980 मध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन नागपूर विधान भवनावर शेतकरी दिंडी काढली होती. त्यावेळी त्यांनी यस काँग्रेसची स्थापना केली होती. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली जळगाव ते नागपूर अशी पदयात्रा काढली होती. जळगाव मधील नूतन मराठा हायस्कूल येथून निघालेली ही पदयात्रा नागपूरच्या विधान भवनावर जाऊन धडकली होती. त्यावेळी या शेतकरी दिंडीमुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं होतं. त्यानंतरच शरद पवारांची राजकीय कारकीर्द अधिकच भरली. कालांतराने त्यांना पुन्हा राज्याचं मुख्यमंत्रीपद देखील मिळालं होतं. गोपीनाथ मुंडेंची संघर्ष यात्रा. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी 1994 मध्ये शिवनेरी ते शिवतीर्थ अशी संघर्ष यात्रा काढली होती. गोपीनाथ मुंडे यांच्या शिवनेरी ते शिवतीर्थ या संघर्ष यात्रेमुळे
महाराष्ट्राचं राजकारण तापलं होतं. त्यावेळी राज्यात काँग्रेसची सत्ता होती, शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते आणि गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते होते. तोपर्यंत भाजपला राज्यात एकदाही सत्ता मिळाली नव्हती. या संघर्ष यात्रेनंतर काँग्रेसची राज्यातील सत्ता गेली आणि 1995 भाजप सेना युतीचं राज्यात प्रथम सरकार आलं होतं. हा झाला महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील पदयात्रांचा प्रवास. या यात्रांनी सत्तेचा पटच नव्हे तर देशाचं राजकारण देखील बदलून टाकलं. सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. बिहारमध्ये प्रशांत किशोर देखील आपली एक पदयात्रा सुरू करणार आहेत. राहुल गांधीची भारत जोडो यात्रा देशाच्या राजकारणावर काय परिणाम करते हे आपल्याला येणाऱ्या काळातच कळणार आहे. हा विषय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लेट्सअपच्या युट्यूब पेजला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजवर लाईक करा.